वाटतं या सगळ्या विषयामध्ये महापालिका आपल्या नियमानुसार जर काम करत असेल तर कोणाला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. याच्या विरोधात जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे. पण जर महापालिकेच्या नियमानुसार न बसता कोणी अतिक्रमण करत तर कोणीही असो तर काही केलं असेल तर मला असं वाटतं की त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण असेल. कारण मला असं वाटतं संजय राऊत अत्यंत धडधडीत खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्याचा त्यांचा दिवसेंदिवस विक्रम वैशिष्ट्य त्यांचं होत चाललं आहे. संजय राऊत म्हणजे खोटं बोलणं ही एक प्रकारची म्हण आता निर्माण होत चालली आहे. कालच गृहविभागाने स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारची ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केली नाही. पण या पद्धतीचा खोटा प्रचार हा सातत्याने करण्याचं काम संजय राऊत करत आहेत. गृहविभागाने याबद्दल स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे.